देशात आणि राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 आढळून आलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत आढावा घेतलाय. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पहा. सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे. महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत. औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करतायत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात. मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील. परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात. हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतो आहे, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही, एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतोय. कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे, मग त्यामध्ये डॉक्टर असतील, नर्सेस आहेत, त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे, NGO आहेत, संपूर्ण प्रशासन आहे, यांनी एक टीम बनून काम केलं आहे. टास्क फोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे. आपल्या राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक, आढावा बैठक घेतलेली आहे. नागरिकांना देखील माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण काळजी घेऊया. गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू. माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे
प्रसारमाध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही JN1 वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू. धन्यवाद.